धुळे जिल्ह्यामध्ये यंदा रब्बीचं क्षेत्र तब्बल 35,000 हेक्टर वाढणार आहे. परतीच्या पावसामुळे रब्बीसाठी पाण्याची सोय झाली, त्यामुळं शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड केलेली. जिल्ह्यात आतापर्यंत 44,000 हेक्टरवर रब्बीची लागवड पूर्ण झालेली आहे. धुळे जिल्ह्यात 4,00,000 हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी योग्य असून बहुतांश शेतकरी खरीपात कापसाची लागवड करतात. रब्बी हंगामात मात्र 81,000 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यातील शिरपूर, धुळे, साखरे आणि शिंदखेडा तालुक्यात जमिनीच्या पोताप्रमाणे शेतकरी रब्बी पिकांची निवड करतात. रब्बी हंगामात जिल्ह्यात ज्वारी, गहू, हरभरा आणि मक्याची सर्वाधिक लागवड केली जाते. यावर्षी काही भागात चांगला पाऊस झाल्यानं रब्बीचं क्षेत्र 81,000 वरून 1,20,000 हेक्टर पर्यंत जाण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. धुळे जिल्ह्याचं रब्बी हंगामातील सरासरी पेरणीचं क्षेत्र हे साधारणतः 81,000 हेक्टर पर्यंत होते. या वर्षाचं थोडा बरा काही ठिकाणी काही महसूल मंडळांमध्ये चांगला पाऊस झाल्याच्या कारणानं हेच क्षेत्र साधारणतः 1,20,000 हेक्टर पर्यंत पेरणी होईल असं अपेक्षित आहे. आज अखेर धुळे जिल्ह्यातले साधारणतः 44,000 हेक्टर वरती पेरणी झालेली आहे. यंदा परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील भूजल पातळी वाढली असून त्याचा फायदा रब्बीच्या पिकांना होणार आहे. यंदा शेतकऱ्यांचा गहू आणि हरभऱ्यांच्या पेरणीकडे कल आहे. रब्बी पिकांना आवश्यक असलेल्या खताचं नियोजनही कृषी विभागानं केलं आहे. रब्बी हंगामाकरिता 78,700 मेट्रिक टनाचा खतसाठा देखील आपल्याला जिल्ह्याकरता उपलब्ध आहे. आज अखेर जिल्ह्यामध्ये 17,000 मेट्रिक टन खतांचा साठा देखील उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी या हंगामात पेरणी करताना प्रत्येक बियाण्याचं पक्क बिल जपून ठेवण्याचं तसंच पिकांना प्रमाणित खतांची मात्रा देण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय. आगामी काळात हवामान पोषक राहिल्यास शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न होईल अशी आशा कृषी विभागाला वाटते. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे.